सिटीजन फोरम हे या शहरामध्ये एक ॲपेक्स बॉडी म्हणून आहे. शहरामध्ये जे वाढलेले आहेत, जिथं या शहरामध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप आहेत, असे आणि जे काही प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, असं सगळ्यांचा मिळून हा एक फोरम आहे. हा फोरम एवढ्यासाठीच आहे की कुठेतरी एक चांगल्या गोष्टीचा, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम खूप असतात, प्रॉब्लेमची शास्त्रशुद्ध पद्धतीने, टेक्निकल वेनी त्याचं पृथक्करण करून त्याचं सोल्युशन काढून प्रसंगी गव्हर्नमेंट बॉडीबरोबर बसून त्या सोल्युशनमध्ये मदत करणं, अशा फोरमचा उद्देश आहे. सारथीसारखे प्रोजेक्ट असेल, वेबसाईट अपग्रेडेशनसारखे असेल, वॉर्ड फॅसिलिटीसारखे असेल, अशा एन नंबर ऑफ प्रोजेक्टमध्ये या फोरममधले व्हॉलंटियर स्वतः अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी हा फोरम इथं प्रयत्न करतो. नगरसेवांचं प्रगती पुस्तक म्हणजे हा विषय प्रत्येक वेळेस येतो, प्रत्येक वेळेस लोकांना RTI करावे लागते आणि मग नगरसेवेचा किती अटेंडन्स आहे, किती खर्च केला, हे विषय विचार लागतं. आता आपण असं धरलं पाहिजे की RTIचाच एक भाग आहे की प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर, म्हणजे स्वतःहून तुम्ही ही माहिती आता द्यायला पाहिजेत, कारण का इतक्या वेळेस तुम्हाला त्याच प्रकारचे RTI येतात. तर या गोष्टीमध्ये नगरसेवांनीच पुढाकार घेऊन ही सगळी माहिती दर 6 महिन्यांनी त्याच्यावर प्रकाशित करावी, म्हणजे वेबसाईट असेल किंवा मोबाईल ॲपद्वारे प्रकाशित करावी. त्यामध्ये अटेंडन्स असेल, किती खर्च झाला याविषयी असेल. जसं आम्ही अजून एक पॉईंट त्यात टाकलं की काही दौरे होतात नगरसेवकांचे किंवा एखाद्यानी एखादे सर्टिफिकेट कोर्सेस केले, ही पण माहिती त्यामध्ये देऊ दे, म्हणजे कुठेतरी एक चांगला पॉझिटिव्हनेस ह्याच्यामध्ये क्रिएट होईल. मला असं वाटत नाही काही नगरसेवक जे थम्सअप असतात का बिना शिकलेले असतात तरी ते नगरसेवक होतात, परंतु नागरिक त्याला ॲक्सेप्ट करून घेतात. अशा लोकांचं कुठेही काही नसते, प्रगती पुस्तक नसते आणि असे लोक निवडून येतात. याच्यावर माझं म्हणणं आहे, आम्ही लोकशाहीचा आदर करतो, त्यामुळे या लोकशाही प्रोसेसमधनं निवडून आलेला सगळा हा तो लीडर आहे, हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्याचा तो हक्क आहे. त्यामुळे कोणाची एज्युकेशन बॅकग्राऊंड किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन, नगरसेवांचं रिपोर्ट कार्ड हे का महत्त्वाचं आहे, कारण का आज सगळ्यांना म्हणजे लोकांना विशेषतः आवडतं की बाबा या सगळ्या गोष्टी स्वतःहून या सगळ्या समोर आल्या पाहिजेत. नगरसेवाचं एज्युकेशन काय, मालमत्ता काय, हे सगळं ऑलरेडी डिक्लेअर केलेलं असतं, या कुठेतरी समोर आल्या पाहिजेत. आणि 6 महिन्याच्या जे काही बदलणाऱ्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे अटेंडन्स आहे, त्यांनी नगरसेवकांनी किती तक्रारी केल्या, त्याचा कसा पाठपुरावा करतायत, ते या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय होतं 5 वर्षानंतर लोकांना या गोष्टीचा फायदा होईल नेक्स्ट टाईम इलेक्शन करताना, की किती आपल्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे एक प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो, ह्याच्यात शिक्षणाचा काही संबंध नाही आहे. चांगले शिकलेले असतील किंवा कमी शैक्षणिक पात्रता असेल, आम्ही लोकशाहीचा आदर करणारे आहोत. लोकशाही प्रोसेसमधनं आलेला हा प्रत्येकजण रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्यांनी त्याचा फक्त प्रोग्रेस रिपोर्ट हा लोकांसमोर द्यावा. मतदारांचा टक्केवारी वाढण्यासाठी आपलं फोरम काय करतं, याच्यासाठी भरपूर काही काही आम्ही योजलं आहे. जसं आता हा सिटीजन मॅनिफेस्टो आहे, याचं आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. चर्चासत्र असेल, सोशल मीडिया कॅम्पेनिंग आम्ही त्याच्याबद्दल करू, ऑडिटोरियमद्वारे प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न करू. ह्याच्यातनं एक प्रकारचा त्यांच्यात अवेअरनेस होईल. आता व्होटिंग कसं करायला येईल त्या संदर्भात आमचं एक कॅम्पेनिंग पेज आम्ही तयार केलं होतं मागच्या लोकसभा विधानसभेला, वोट फॉर PCMC, ते आम्ही परत ॲक्टिवेट करणार आहोत आणि त्याच्याबद्दल इलेक्शनच्या रिलेटेड माहिती, मागे उमेदवारांचे काही डिटेल्स असतील त्या, किंवा आत्ता विजनवर कोण कसं काय बोलतं, ह्या सगळ्या गोष्टी तर शेअर करू, म्हणजे लोकांना त्या प्रकारे एक अवेअरनेस होईल. नंतर ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूप असतात शहरातले, खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत, ते या पथनाट्याद्वारे करतात. नक्कीच फोरम अशा सगळ्यांना कनेक्ट करून एक चांगला अवेअरनेस कॅम्पेन करेल शहरात. आत्ता मुख्यतः